शिंदेंच्या शिवसेनेची आज वर्षावरती महत्त्वाची बैठक पार पडते. बैठकीला शिंदेंच्या पक्षामधील नेते आणि पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेची आज होत असलेली ही महत्त्वाची बैठक, महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मायक्रो प्लॅनिंग या बैठकीच्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेकडनं केलं जाणार आहे. आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात. मुंबईतून आपले प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत. पंकज, मायक्रो प्लॅनिंगसाठी शिंदेंच्या शिवसेनेची होत असलेली ही बैठक, काय मुख्य अजेंडा, काय महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चेला येऊ शकतात? ही बैठक खरं तर सकाळी 11:30 वाजता शंभूराज देसाई यांच्या पावनगड या बंगल्यावर होणार होती. मात्र आता बैठकीची वेळ आणि ठिकाण हे बदलण्यात आलेलं आहे. ही बैठक आता 1:00 वाजता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होईल. या बैठकीला सगळे मंत्री आणि नेते उपस्थित असतील. कुठलेही पदाधिकारी या बैठकीला नसणार आहेत, कारण ही कोर कमिटी जे मेन डिसिजन मेकिंग किंवा निर्णय प्रक्रियेत ज्यांचा सहभाग असतो पक्षाच्या, अशा नेत्यांची ही बैठक आहे. त्याच्यामध्ये मायक्रो लेवल प्लॅनिंग वरती जे लक्ष दिलं जाईल, म्हणजे अगदी रूट लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत कसं सक्रिय केलं जाईल, खालपर्यंत प्रचार कसा प्रक्रिया लाभवली जाईल, उमेदवाराला किंवा महायुतीचा उमेदवार असेल असं असताना त्या उमेदवारामधला समन्वय, पक्षामधला समन्वय कसा साधला जाईल. कारण अनेक ठिकाणी समजा एखाद्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवार दिला आहे, तिकडे भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत, तर हे स्थानिक पातळीवरचं मायक्रो मॅनेजमेंट कसं असेल गुरु, हे महत्त्वाचं असणार आहे. कारण या सगळ्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते शेवटी 4 तारखेच्या निकालावरती दिसणार आहे, 4 जूनच्या निकालावरती दिसणार आहे. त्यामुळे जर का त्यांना महाराष्ट्रातलं टार्गेट 45 जे आहे ते पूर्ण करायचं असेल आणि जे नेते सतत दाखले देतात की अबकी बार 400 पार या देहापर्यंत पोहोचायचं असेल, तर एक एक खासदार निवडून आणणं त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचं आहे. त्यासाठी मायक्रो प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. वरच्या लेवलला मीटिंग होतात, प्लॅनिंग बैठकीकडे लक्ष ठेवूयात. वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू पंकज. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.